मंत्री शशिकला जल्ले यांच्या प्रयत्नातून 2 किलोमीटर रस्त्यासाठी 1,60,00,000 रुपये निधी मंजूर. कोगनोळ येथे हनबरवाडी रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री शशिकला जल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री शशिकला जल्ले म्हणाल्या, कोगनोळ येथे हनबरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ झाला आहे. 2 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 1,60,00,000 रुपयेचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याचे काम चांगले होणार असल्याने नागरिकांनी स्वतः उभे राहून हा रस्ता तयार करून घ्यावा. कोकणीच्या विकासासाठी आज अखेर 55 कोटीचे कामे केले असून महिलांच्यासाठी महिला गट तयार करून दिले आहेत. मुस्लिम महिलांच्यासाठी महिन्यासाठी मधून महिला बचत गट निर्माण होत असून माझ्या मुस्लिम महिला भगिनींनी त्यामध्ये सहभाग होऊन गट निर्माण करावे. त्यांना लागणारा योग्य तो सल्ला व कायदेशीर प्रोसिजर मी तयार करून देईल, असे आवाहन मंत्री शशिकला जल्ले यांनी केले. तुम्ही मला ह्या भागाची आमदार म्हणून आपण सर्वांनी आशीर्वाद केलेला आणि 2 वेळेला निपाणी मतदारसंघाचे आमदार म्हणून मी काम करत असताना दोन्ही वेळेला देखील भरपूर असं निधी आपल्या निपाणी तालुक्याला निपाणी मतदारसंघाला खेचून आणायचा प्रयत्न आपण केलेला. तर ह्या 5 वर्षामध्ये बघितलं तर कोविडचा कालावधी आम्ही बघतोय. 2 ते 2.5 वर्ष कोविड होतं. कोविडमध्ये 2 वेळेला महापूर आला आणि हे कोविड फक्त आपल्या निपाणी मतदारसंघाला एवढंच नाही तर अख्ख्या जगामध्ये देखील हे कोविडचा प्रसार झाला होता. 3 महिन्यामध्ये निवडणुका आल्या आणि तुम्हाला वाटल की 5 वर्ष कुठं गेलता वहिनी, कुठं पहिल्यासारखं पूर्वीसारखं गाठीभेटी होत नाही तर येत नाही, तुम्ही फोन तर कुठं भेटायला गेलं तर राहत नाही. तर तुम्हाला एवढंच सांगू शकतोय की तुमच्या आशीर्वादानं तुमची मुलगी फक्त आमदार नाही ती राज्याची मंत्री आहे. म्हणून आपण मंत्री असल्यावर माझं राज्याचं जबाबदारी असते असं अण्णांनी सांगितलं, तसं मला पालक जिल्हा म्हणून विजयनगर दिलं. त्याला जायला आणि यायलाच 10 तास लागते. तिथं विजयनगरचं बघायला पाहिजे, राज्याचं बघायला पाहिजे, आपल्या खात्याचं बघायला पाहिजे, आपल्या पक्षाचं काम बघायला पाहिजे. हे सगळं बघत बघत निपाणी मतदारसंघाचं काम देखील बघायला लागतंय. म्हणून जे फिरती जास्त असल्यामुळं जास्त माझं गाठीभेटी झालं नसतील, परंतु मी खूप अभिमानानं सांगतो की एवढं 1-2 वर्ष कामकाज सगळीकडेच झालं नसल्यामुळं आता आम्ही आपल्या निपाणी तालुक्यामध्ये भरपूर असे काम सुरू झालेले आहे. आता मी येत असताना जे काही स्मशान शेड आहे त्या भागामध्ये दिनेश पाटील यांच्या मळ्यापासून त्या कॅनालपर्यंत रस्ता सुधारणा 2 किलोमीटरचा घेतला. तिथं आपण आज भूमिपूजा केलेलं आहे. त्याला 37 लाखाचा निधी मंजूर करून आणलाय आणि आज ते भूमिपूजा करून इथं मी आलेलो. तर हितो देखील आपल्या कोंगनोळीमध्ये बघितलं तर आताच कोंगनोळीच्या जिथं आम्ही पूजा केलं तिथून आपल्या कुमार पाटलांच्या जे काही अकॅडमी शाळा आहे तिथंपर्यंत आपण हे 1,90,00,000 म्हणून आपण 50 कोटी त्याला काढून ठेवलेलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये कर्नाटकाचं वारकरीसाठी पंढरपूरमध्ये आपला यात्री निवास होणार आहे. त्याच पद्धतीनं गुड्डापूरला 15 कोटी घालून आता यात्री निवास संपूर्ण झालाय. थोड्या दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अमृत हस्ते ते उद्घाटन करणार आहे. आज तुम्ही म्हणा लागल्या येताना वटकरवांनी म्हणत होत्या आज वहिनी यल्लमाचा यात्रा आहे. कुमारांना म्हटलं बस आलं यल्लमाला जाऊन आज आमची लोक आली. तर हे यल्लमाचं सौदत्ती यल्लमाचं देवस्थान देखील हे माझ्या धर्मदायी खात्यात येतंय आणि त्याचा जीर्णोद्धार करायसाठी आपण कमीत कमी 100 कोटीचं एक प्लॅन आपण करून घेतलेला आहे. जल्ले दाम्पत्यामुळे निपाणी मतदारसंघासह ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. मतदारसंघात विविध मंदिरे, मस्जिद, समुदाय भवन यासह नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन जल्ले दाम्पत्याने काम केल्यानेच मतदारसंघाचा विकास झाला. विकास कामाच्या जोरावरच मंत्री शशिकला जल्ले यांच्या विजय निश्चित असल्याचे मनोगत कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील यांनी व्यक्त केले. येथे रस्ता काम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, बाळासाहेब कागले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हनबरवाडी भाजपा अध्यक्ष धनाजी कागले, MI हवालदार प्रकाश पवार, शकील नायकवाडे, विजय पाटील, रंगराव कागले, संजय जाधव, रावसाहेब खोत, अजित पाटील, अमित गायकवाड, सुनील घुगरे, सचिन पाटील यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.